नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं हिस्टरी सर्कलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। असं जे सेशन आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र भूगोल। भूगोलावरती जे की विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहे का ना, ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। तरी तुम्ही शॉर्टपर्यंत बघा, इम्पॉर्टंट आहे। तर आपण एक एक करून प्रश्न बघूया आणि त्याची माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्र जांभा मृदा प्रामुख्याने रिकामी जागा व रिकामी जागा जिल्ह्यात आढळते, तर जांभा मृदा कुठं कुठं आढळते असं आपल्याला विचारलेलं आहे। याच्यामध्ये योग्य उत्तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग। जर मॅपमध्ये आपण पाहिलं तर रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे कोकणचा, इथं जांभी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते। ओके, त्याचप्रमाणे जर पाहिलं आपण तर तांबडी मृदा जे की आढळते वर्धा व वनगंगा नदीचं जे खोरलं आहे म्हणजे अमरावती इथे वर्धा हे डिस्ट्रिक्ट वर्धा नदी आहे आणि इथं जे खोरं आहे ते कोणाचं आहे, वनगंगा आणि वर्धेचा खोराचा हा भाग आहे। तर इथे जे आढळते मृदा ती कुठली आढळते, तांबडी मृदा आढळते। महाराष्ट्रात जी मॅक्झिमम मृदा तयार झालेली आहे ती बेसाल्ट या खडकाने तयार झालेली आहे। ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। उजनी धरण जलाशय व कोकण धरण जलाशय यांना अनुक्रमे रिकामी जागा व रिकामी जागा नावानं संबोधलं जातं। तर उजनी धरणचा जर आपण विचार केला तर ही भीमा नदीवर आहे आणि कोयना धरण जर पाहिलं आपण तर हे कोयना नदीवर आहे। ओके, सर्वात मोठं जर महाराष्ट्रातलं धरण पाहिलं तर कोयना हे सर्व मोठं धरण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे क्षमतेमध्ये। दोन नंबरवर जर पाहिलं तर जायकवाडी आहे, तीन नंबरवर पाहिलं तर उजनी आहे। ओके, तर जायकवाडी दोन नंबर, कोयना एक नंबर आणि उजनी हे तीन नंबरवरती आहे क्षमतेनुसार, त्याचं जी की क्षमता आहे पाण्याची त्याच्यानुसार। कोयना धरण जर पाहिलं सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ओके, कोयना नदी ही कोयना नदीची उपनदी आहे, ही कृष्णेला मिळते आणि याचा जो धरणाचा जो सागर आहे त्याला काय म्हणतात, कोयना धरणचा सागरला शिवसागर असं म्हणतात। उजनी धरण भीमा नदीवर आहे सोलापूरमध्ये आणि याचा जो जलाशय त्याला काय म्हणतात, यशवंत सागर म्हणतात। ओके, तर शिवाजी सागर आणि यशवंत सागर पर्याय क्रमांक 4 आहे, बरोबर आहे। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा चुकीचे आहे, तर बरोबर आहे असं विचारलेलं आहे। दोन विधान दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला मानव विकास निर्देशांक जो आहे तो शहराचा विचारलेला आहे। तर पहिला जे पर्याय दिला आहे मुंबई शहर व उपनगर म्हणजे दोन्ही शहर आणि उपनगर, त्याचप्रमाणे ठाणे आणि पुणे या जिल्ह्यात मानव विकास निर्देशांक जो आहे 0.8 जास्त आहे असं म्हणणं आहे आणि 0.5 कमी मानव निर्देशांक असलेला जिल्हा म्हणजे पूर्व भाग, जो की आपला राज्याचा पूर्व म्हणजे याच्यामध्ये जे की गडचिरोली झालं, चंद्रपूर, ओके, गोंदिया हा पट्टा आणि उत्तरेकडील म्हणत आहे नंदुरबार व धुळे आहे। तर गडचिरोली, धुळे, नंदुरबार असं त्यांनी विचारलेलं आहे। तर ब पर्याय आपल्याला बरोबर वाटत आहे, अपर्याय हे चुकीचं आहे। ओके, मानव विकास निर्देशांक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स। हे जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे याची जी सुरुवात केली हे UNDP केली, तर हे कधी केली, 1990 पहिल्यांदा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे कॅल्क्युलेट केलं आणि याचे जे जनक आहे महबूब उल हक हे पाकिस्तानचे आहे, याचे जनक आहे महबूब उल हक हे जनक आहे। ओके, आणि याचं जे की निकष राहते हे कशावरून काढतात मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI, तर आरोग्याची क्वालिटी काय आहे, शिक्षणाचे काय दर्जा आहे, जीवनमानाचा काय दर्जा आहे, त्याच्यावरून सर्व हे कॅल्क्युलेट केलं जातं। प्रश्न क्रमांक 4 आपण बघूया। खालीलपैकी कोणत्या 5 नद्या मिळून पंचगंगा ही नदी बनलेली आहे। 5 नद्या म्हणजे पंचगंगा, पंचगंगा नदी जर पाहिलं तर हिचं ओरिजिन आहे प्रयाग संगम कोल्हापूर, म्हणजे तिथं 4 नद्या प्लस एक सरस्वती नदी अशा ह्या 5 नद्या मिळून हे जे आहे पंचगंगा तयार होते। याच्यामध्ये कुंभी, त्यानंतर कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती अशा ह्या 5 नद्या मिळून ही तयार होते। ही कृष्णेची उपनदी आहे पंचगंगा, हिचं सर्वात जास्त जो
प्रवाह येतो तो म्हणजे भोगावती नदी. भोगावती सर्वात मोठी नदी आहे, ते हे पंचगंगामध्ये सर्वात जास्त पाणी आणते. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून ह्या पंचगंगा तयार झालेली आहे. प्रयाग संगम कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये जो ओरिजिन आहे तिथे ह्या चार नद्यांचा, नंतर मग समोर सरस्वती नदी मिळते. ओके, त्याच्यानंतर इथे जिल्हे दिलेले आहे आणि स्त्री पुरुष जे की लिंग गुणोत्तर सेक्स रेशो 2011 ते ओळखायला सांगितलं आहे. तर नाशिक, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचं योग्य पर्याय तिसरं. तिसऱ्यामध्ये नाशिकचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तिसरं, म्हणजे 934 हे नाशिकचं सेक्स रेशो आहे 2011 प्रमाणे. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये दुसऱ्याचं उत्तर आहे चौथं, म्हणजे चंद्रपूरचं योग्य उत्तर आहे 961. त्याच्यानंतर तिसऱ्याचं जे उत्तर आहे म्हणजे रत्नागिरीचं दुसरं, म्हणजे 1122 आणि सिंधुदुर्ग 1036. सर्वात जास्त जे सेक्स रेशो आहे ते आपल्याला याच्यामधून दिसत आहे कोणाचं आहे, 1122 दोन नंबरचं. ओके, तर हे जे आहे ते रत्नागिरीचं 1 नंबरवरती आहे. ओके, आता काही मी तुमच्यासाठी काढलेलं आहे याच्यामध्ये टॉप जे सेक्स रेशो आहे म्हणजे लिंग गुणोत्तरमध्ये जे आपले शहर आहे सिंधुदुर्ग टॉपवर आहे. ओके, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग हा टॉपवर आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी 1 नंबरवर आहे तसं आपण पाहिलं 1122, सिंधुदुर्ग 2 नंबरवर आहे 1036, गोंदिया नंतर 999 आणि सातारा 998. तर सातारा सर्वात कमी, त्याच्यानंतर गोंदिया, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर रत्नागिरी. हे असं टॉप सेक्स रेशो आहे. सिंधुदुर्ग सर्वात जास्त, रत्नागिरी, नंतर सिंधुदुर्ग, नंतर गोंदिया, नंतर मग कमी, सर्वात कमी सातारा. ओके, तर हे टॉपवाले आहे फक्त. ओके, महाराष्ट्र सेक्स रेशोमध्ये जर पाहिलं आपण 2011 क्रमानुसार तर 929 इतका लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे 1000 स्त्रियांच्या मागे 929 स्त्रियांच्या मागे 1000 पुरुष असं हे लिंग गुणोत्तर असतं. तर लेसमध्ये जर पाहिलं आपण कमी लिंग गुणोत्तरमध्ये तर मुंबई शहर 832 फक्त सर्वात कमी, मुंबई उपनगर त्याच्यापेक्षा जास्त आहे थोडं 860 आणि ठाणे त्याच्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे 891. सर्व हे कोकणमधलंच आहे सर्वात कमी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, आणि ठाणे. आणि जास्तमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी हे सुद्धा कोकणमधलंच आहे. ओके, आणि सिंधुदुर्ग हे सुद्धा कोकणमधलंच आहे. ओके, तर त्याच्यावरून लक्षात राहून जातं आपल्याला. 2011 जनगणनेनुसार आपण जर पाहिलं तर भारतातील खालील राज्यांची कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावायला आपल्याला सांगितलेलं आहे. कमी लोकसंख्या ते जास्त लोकसंख्येची घनता, तर जम्मू काश्मीरची घनता 56 आहे, नागालँडची जी की घनता 119 आहे, सिक्कीमची 86 आहे, मिझोरामची 52 आहे. तर कमी ते उच्च आपल्याला लावायचं, सर्वात कमी कोणाचा आहे, मिझोराम, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर सिक्कीम आणि त्याच्यानंतर नागालँड. पर्याय नंबर 4 हे योग्य आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून कुठलाही प्रश्न तुम्हाला जर विचारला तो तुम्हाला यायला हवा. ओके, तर सर्वात जास्त हाय डेन्सिटीचे स्टेट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये, तर ते मी याच्यामध्ये टाकलेले आहे. ओके, तर ते आपण बघूया. सर्वात जास्त हाय डेन्सिटी स्टेटमध्ये सर्वात जास्त दिल्ली 1 नंबरवर आहे 11320, चंदीगड 9258, पुदुचेरी 2547, दमन आणि दीव 2191 आणि लक्षद्वीप 2149. ते 2011 नुसार आहे हाय डेन्सिटी स्टेट. त्याच्यानंतरचा जर प्रश्न पाहिला, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होतं, तर बाल लिंग गुणोत्तर ते जनगणना जी आहे ते आपल्या सर्व लक्षात ठेवावंच लागेल. ओके, याच्यामध्ये पहा जी काही लिंग गुणोत्तर आहे सर्वात कमी ते आपल्याला विचारलेलं आहे 2011 नुसार. तर अहमदनगर, कोल्हापूर, वाशिम आणि जळगाव दिलेलं आहे. तर अहमदनगरचं जे लिंग गुणोत्तर आहे लहान मुलांचं चाईल्ड सेक्स रेशो म्हणजे बाल लिंग गुणोत्तर प्रमाण हे 939. त्याच्यानंतर कोल्हापूरचं 863, वाशिम 863, जळगाव 842. जळगाव किती? 842. ओके, तर सर्वात कमी कोण आहे? जळगाव.
त्याच्यानंतरचं जे क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबात चाकातास मिळते? तर ही मही नदी आहे. ही एक पश्चिम भारताची ही महत्त्वपूर्ण अशी नदी आहे. हिचा जो उगम झालेला आहे तो मध्य प्रदेशमध्ये जो धार जिल्हा आहे तिथे एक मिंडा गाव आहे आणि विद्यांचल जे पर्वतश्रेणी आहे, विद्यांचल जे पर्वतश्रेणी आहे सातपुड्याला समांतर आणि मधात नर्मदा नदी आहे, त्याच्यातून तिचं उगम झालेलं आहे महीचा. तर झी जी की मिळते तर ही कोणाला मिळते? अरब सागर म्हणजेच अरबी समुद्राची जी की खाडी आहे. कोणती खाडी? खंबातचं जे की आखात किंवा खाडी ज्याला म्हणतात त्याच्यात जाऊन ही मिळते. ओके, आणि त्याचप्रमाणे साबरमती, नर्मदा आणि तापी अशा ह्या काही नद्या आहेत ज्या अरबी समुद्राला मिळतात. ओके, भारतात जलमनुष्य म्हणून कोणास ओळखले जाते? तर जलमनुष्य जे आहे ते राजेंद्र सिंह. जर आपण गुगलवर टाकलं तर आपल्याला सर्व माहिती मिळून जाते. राजेंद्र सिंह वॉटरमॅन म्हणून येऊन जातं. डॉक्टर राजेंद्र सिंह हे यांचा जन्म 9 ऑगस्ट 1959 झाला. हे आहे राजस्थानचे अलवार डिस्ट्रिक्टमधले. यांना स्टॉकहोलम वॉटर प्राईज मिळालेला आहे 2015, ज्याला नोबल प्राईज म्हणतात वॉटरमध्ये. आणि त्याच्या अगोदर त्यांना मॅगसेसे अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे 2001. यांचं एन जी ओ आहे तरुण भारत संघ म्हणून, जे 1975 त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि हे जे आहे वॉटर हार्वेस्टिंगवर हे काम करतात. वॉटर कसं काय सेविंग होईल याच्यावरती यांचा भर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, 2013-14 महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम लिहा. तर उतरता क्रम विचारलेला आहे. कोळसा 3 ऑप्शन दिलेलंच आहे, चौथा ऑप्शन अशुद्ध लोह आहे. जेव्हा जास्तीत जास्त ऑप्शन दिलेले असतात तेव्हा आपण गेस करायला थोडंसं सोपी होतं. हा पहिला ऑप्शन कॉमनच आहे. दुसऱ्यामध्ये ऑप्शन जे दिसत आहे आपल्याला, एकामध्येच कोळसा आहे, बाकी कुठंच कोळसा दिसत नाही आहे. ओके, सर्वात जास्त आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कोळसा 1 नंबरवर आहे. त्याच्यानंतर चुनखडी आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्ट चुनखडीसाठी फेमस आहे. कोळसा जर पाहिलं तर चंद्रपूर आहे, यवतमाळसुद्धा आहे वणी. ओके, त्याच्यानंतर अशुद्ध लोह आहे आणि बॉक्साईट. बॉक्साईटची जे साठे आहे ते आपल्याला माहीतच आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये, रत्नागिरी झालं, सिंधुदुर्ग झालं, इथे बॉक्साईट आढळतं. ओके, तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. नदीचे खोरे ओळखा. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम होतो. मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात ती उगम पावते. तिच्या पूर्वेकडे वाहणारी पूर्णा नदीपासून वेगळे करणारे तकलदू जलविभाजक आहे. म्हणजे पूर्णा नदी ही आहे, हिचं जे उगम होतं हे सुद्धा MP मध्येच होतं, बैतूलच्या तिथे अजिंठा जे सातपुड्यामध्ये जे डोंगर आहे तिथून तिचं उगम होतं. त्यामध्ये वेमला, निकुरा, बोर व नंद ह्या काही तिच्या उपनद्या. वेमला, निकुरा, बोर नदी, नंद नदी वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची सरोवर निर्माण करते. वर्धा आणि अमरावतीची जी सरोवर निर्माण करते ही वर्धा नदी करते. म्हणून याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे वर्धा. तर या पर्यावरून आपल्याला माहीत पडते की योग्य उत्तर कुठलं आहे, वर्धा. खालील धरणां प्रकल्पाचा क्रम त्यांच्या असलेल्या 10 लक्ष घनमीटर क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. वारणा, भाटघर, जायकवाडी, पेंच, तोतलाडो, भंडारदरा अशी हे 5 धरण आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहानवालं पहिले. सर्वात मोठं जे याच्यात धरण आहे ते कुठलं आहे, ते म्हणजे जायकवाडी. आणि सर्वात छोटं जे धरण आहे महाराष्ट्र याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामधलं भंडारदरा हे सर्वात छोटं आहे. तर हे दोन माहीत असलं तर आपल्याला इझी होऊन जातं लावायला. ओके, ई आणि क म्हणजे योग्य उत्तर काय, क चौथा आहे. तर पहिलं जे आहे भंडारदरा आहे, त्याच्यानंतर भाटघर आहे त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यानंतर वारणा त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यानंतर ड पिंच म्हणजे तोतला डो, पिंचचं तोटला डो, त्याच्यानंतर जे आहे जायकवाडी हे सर्वात मोठं आहे. ओके, जायकवाडी जे धरण बनलेलं आहे ते गोदावरी नदीवर बनलेलं आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि जे की आपले इतर जे की लेक्चर्स टाकलेले आहे ते सर्व बघून घ्या, जेणेकरून सर्व एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होईल. ओके, आणि जे की आहे आता सर्व आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपाचे आपण लेक्चर तुम्हाला मी कम्प्लीट करून देईल, ज्याच्यामध्ये आपण
सर्व डिटेलमध्ये बघून घेऊ. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.